आमच्या ताजा बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजी शहरातील बोनेमाळ परिसरातील चौकशीच्या बहाण्याने घरात शिरलेल्या चौघांनी वृद्धेला बांधून घालत सुमारे 1,80,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले। भर दुपारी भर वस्तीत घडलेल्या या घटनेने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी श्रीमती कमल अप्पासाहेब पाटील वय 70 राहणार बोनेमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। दरम्यान एका सीसीटीव्ही मध्ये दोघे चोरटे कैद झाले असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, बोनेमाळ परिसरातील जीवेश्वर मंदिर जवळ श्रीमती कमल पाटील या आपल्या दोन मुलींसह राहण्यास आहेत। एक मुलगी बँकेत नोकरीस आहे। गुरुवारी सकाळी त्यांच्या दोन्ही मुली कामावर गेल्यामुळे श्रीमती पाटील या घरी एकट्याच होत्या। दुपारी 1:30 सुमारास दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आल्या। त्यांनी पाटील यांना तुमची मुलगी कोठे आहे, तिच्या कर्जाची चौकशी करण्यास आलो असल्याचे सांगितले। त्यावर पाटील यांनी ती बँकेत गेली आहे, तिथेच जावा असे सांगितले। त्यानंतर चोरट्यांनी पिण्यासाठी पाटील यांच्याकडे पाणी मागितले। पाटील यांनी पाणी आणून देत असतानाच दोघांनी त्यांना धरून तोंड दाबले। टॉवेलने त्यांचे हात पाय बांधून चोरट्यांनी त्यांच्या हातातील 1,60,000 रुपयांच्या 4 तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या आणि 20,000 रुपये किमतीचे 1/2 तोळे वजनाची कर्णफुले असा 1,80,000 रुपयांचे दागिने काढून घेतले। पाटील यांना ओढत स्वयंपाकघरात नेले, तेथील स्नानगृहात कोंडून घालत घटनास्थळावरून पोबारा केला। पाटील यांचा आरडाओरडा ऐकून घर मालक व शेजारी त्या ठिकाणी आल्यानंतर ही घटना उघडकीस झाली। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक बीबी महामुनी, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी भेट देऊन माहिती घेतली। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली असून एका सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत। भर दिवसा चोरीचा प्रकार घडल्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे। इचलकरंजी नगर परिषदेने स्त्री पुरुषांसाठी 34,34,000 रुपयांच्या 41 फायबर मुतार्या खरेदी करण्याचा स्थायी समितीमध्ये ठराव केला होता। या कामाची संचिका आरोग्य विभागाकडे नाही, मात्र प्रत्यक्षात त्या मुतार्या पालिकेच्या जिम्नेशियम मैदानावर विनावापर पडून आहेत। त्याची नोंद ही स्टोर विभागाकडे नसल्याचा धक्कादायक प्रकार नगरसेवक शशांक बावचकर यांच्या निदर्शनास आला, त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी नगराध्यक्षांच्याकडे केली आहे। पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील विविध ठिकाणी स्त्री आणि पुरुषांसाठी फायबर मुतार्या खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर केला होता। त्यानुसार स्त्रियांसाठी 24 युनिट व पुरुषांसाठी 17 युनिट बंदिस्त फायबर मुतार्या खरेदी करण्यासाठी 34,34,980 रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते। सदरची खरेदी पालिकेने जीईएम पोर्टलवरून खरेदी केली होती। SS इंटरप्राइजेस या कंपनीला ही निविदा मंजूर झाली असून स्थायी समितीने या निविदेला 27 डिसेंबर 2019 ठरावाने मंजुरी दिली आहे। याबाबत आरोग्य विभागाकडे चौकशी केली असता सदर कामाची मूळ संचिका या विभागाकडे उपलब्ध नाही आणि पालिकेच्या स्टोर विभागाकडे या फायबर मुताऱ्या जमा झाल्याची नोंद नाही, परंतु प्रत्यक्षात मात्र सदरच्या खरेदी केलेल्या फायबर मुताऱ्या या पालिकेच्या खंजिरे हॉकी मैदानावर मार्च 2020 पासून पडून आहेत। मक्तेदार कंपनीने अद्याप फायबर मुताऱ्या पुरवल्या नसतील तर हॉकी मैदानावरील फायबर मुताऱ्या नेमक्या कोणाच्या आहेत? खंजिरे हॉकी मैदान हे मक्तेदारांना किंवा अन्य व्यक्तींना साहित्य ठेवण्यासाठी भाड्याने दिले आहे काय, याची सखोल चौकशी करावी। स्वच्छ भारत अभियानाचे कारण सांगून या मुताऱ्या खरेदी केल्या आहेत काय, त्या विनावापर कोणत्या कारणासाठी पडून आहेत व सदर कामाची मूळ संचिका नेमकी कोणाकडे आहे, तसेच स्थायी समितीने मंजूर केलेल्या निविदेच्या अंमलबजावणीची जबाबदारी नेमकी कोणाची, याचा खुलासा करण्याची मागणी ज्येष्ठ नगरसेवक शशांक बावचकर यांनी नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्याकडे केली आहे।